नियोजन करावं असं आवाहनही करण्यात आलंय. गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यांमधील बऱ्याच भागात मेघगर्जनेसह पाऊस आणि गारपिटीची शक्यता. अहमदनगरमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासमोर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये खडाजंगी झाली आहे. जयंत पाटील आज नगरच्या दौऱ्यावरती होते. पाटील राष्ट्रवादी भवनमध्ये गेल्यानंतर त्यांचा सत्कार करण्यावरून खडाजंगी झाली आहे. प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष किरण काळे आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्येही वाचाबाची झाली. अहमदनगर इथं एका शेतकऱ्याला 430 किलो कांदा विकून फक्त 8 रुपये पदरात पडलेत. हा धक्कादायक प्रकार घडलाय श्रीधर पोळ यांच्यासोबत. श्रीधर पोळ यांनी बाजारात 8 गुणी कांदा बाजार समितीत विकला तेव्हा त्यांना फक्त 8 रुपये मिळाले. इतकंच नाही तर घरी परत जाताना त्यांना टेम्पो चालकाकडूनच उधार पैसे घेण्याची वेळ आली. मुंबई अहमदाबाद हायवेवर चारोटी नाक्यावर टँकर उलटल्यानं अपघात झालाय. टँकर उलटल्यानंतर स्फोट झाला आणि या टँकरमध्ये 2 जण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. या हायवेवर गुजरातकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. कोल्हापूरमधल्या होली क्रॉस शाळेत युवा सेनेनं तोडफोड केली आहे. इमारतीसाठी शाळेकडून पालक आणि विद्यार्थ्यांना सक्ती केली जात होती. त्याविषयीची नाराजी काही पालकांनी शाळा प्रशासनाकडे केली होती पण शाळा प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने काही पालक युवा सेनेकडे गेले होते असं युवा सेनेचं म्हणणं आहे. सक्ती केली जात असल्याचा आरोप शाळा प्रशासनानं फेटाळला. सुरतमधील एका कन्स्ट्रक्शन साईटचा एक धक्कादायक सीसीटीव्ही व्हिडिओ जो आहे तो समोर आला आहे ज्यात एका व्यक्तीच्या डोक्यात रॉड पडून त्याचा मृत्यू झाला आहे. या व्यक्तीचे मित्र साईटवर पुढे चालले होते आणि हा व्यक्ती त्यांच्या मागून धावत येत होता. याचवेळी अचानक त्याच्या डोक्यात इमारतीवरून एक रॉड पडतो आणि त्याचा जागीच मृत्यू होतो. ही घटना 17 जानेवारीला घडलेली आहे. त्याचा सीसीटीव्ही फुटेज आत्ता पुढे आला आहे. गडचिरोलीत 100 पेक्षा जास्त नागरिक ताडगाव पोलीस ठाण्यात आश्रयासाठी आलेत. कसनासूर चकमकीचा बदला घेण्याची माओवाद्यांनी धमकी दिली आणि या धमकीमुळे गावात भीतीचं वातावरण आहे. त्यामुळे सुरक्षेच्या कारणावरून या गावातील लोक पोलीस ठाण्यात आलेत. अकोल्याच्या अकोट तालुक्यातील पुनर्वसित गावांमध्ये ग्रामस्थ आणि सुरक्षा दलांमध्ये आज दुपारी मेळघाटातील केलपानी गुल्लर घाट या परिसरात संघर्ष झाला. यामध्ये राज्य पोलीस, राज्य राखीव पोलीस दल आणि वनविभागाचे जवळपास 20 जवान आणि 10 ते 15 आदिवासी जखमी झालेत. पुनर्वसित अंबोणा, बारुखेडा, धारगड, सोमठाणा बुद्रुक, सोमठाणा खुर्द, गुल्लर घाट, केलपाणी, नागरतास या गावांमधील ग्रामस्थ मेळघाटमधील जुन्या गावात परतले. वनविभागाने या आदिवासींशी चर्चा केली तेव्हा ती चर्चा फिसकटली. आदिवासींनी दगड, तीरकमठा, गोफण, काठ्या आणि मिरची पावडरने सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला केला. नांदेडमधून अमिता चव्हाण काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. अमिता चव्हाण या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या पत्नी आहेत. यापूर्वी राहुल गांधी हे नांदेडमधून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. हिंगणघाट मार्गाचं 4 पदरीकरण काम करण्यात येत आहे. यासाठी दोन्ही बाजूची मोठमोठी झाडं तोडली जात आहेत. आज फार्मसी कॉलेजजवळ झाड तोडत असताना उच्च दाबाच्या तारांवर ते झाड पडलं आणि त्यामुळं तार तुटून रस्त्यावर आल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. विशेष म्हणजे कोणताही वीज वितरण विभागाचा कर्मचारी तिथे उपस्थित नसताना हे झाड तोडलं गेलं आणि यावेळी हे झाड पडल्यानंतर ज्या तारा तुटल्या त्या जिवंत तारा मजुरानेच बाजूला केल्यात. नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील कवळाने या छोट्याशा गावात अत्यंत गुप्त पद्धतीने सुरू असलेल्या अवैध गर्भपात केंद्रावर पोलिसांनी छापा मारला. ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे पोलिसांनी छापा मारून जमिनीत पुरलेल्या भ्रूणांसह इतर साहित्य जप्त केलं. या प्रकरणी पोलिसांनी 4 जणांना ताब्यात घेतलं असून त्यात 2 महिलांचा समावेश आहे. तर दुसरीकडे औरंगाबाद शहरात अवैध गर्भपात केंद्र असल्याचं उघड झालंय. घरातच गर्भपात केला जात असल्याचंही समोर आलंय. उस्मानपुरा इथल्या अपार्टमेंटमधील डॉक्टर राणा यांच्या घरावर ही झाड टाकण्यात आली तेव्हा हा सगळा प्रकार उघड झाला. अकोल्यातल्या खांबोरा परिसरातील 64 खेड्यांसाठीची प्रादेशिक पाणीपुरवठा योजना जी आहे ती पूर्णपणे तिचा भोजवारा वाजलाय. ही योजना परत सुरू करावी यासाठी शिवसेनेने अकोला अकोट मार्गावरील
उगवा फाट्यावर रास्ता रोको करत आपलं शक्ती प्रदर्शन केलं. या रास्ता रोकोमध्ये शेकडो शिवसैनिक सहभागी झाले होते, तसंच पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता. या रास्ता रोकोमुळे या मार्गावरील दुतर्फा वाहतूक कोंडी झाली होती. गोंदिया स्थानकावर उभ्या असलेल्या चंद्रपूर बल्लारशा रेल्वेगाडीत 4 दिवसाची एक चिमुकली सापडली आहे. गोंदिया या रेल्वेगाडीत सफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 4 दिवसांची ही नवजात मुलगी दिसली. त्यांनी त्याबद्दलची माहिती सफाई कर्मचाऱ्यांनी गोंदिया रेल्वे पोलिसांना दिली आणि या मुलीवर सध्या बाई गंगा बाई शासकीय स्त्री रुग्णालयात अतिदक्षता कक्षात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. पुण्यापाठोपाठ आता बारामती उपविभागात देखील हेल्मेट सीटबेल्ट न वापरणाऱ्यांवर गुरुवारपासून कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. हेल्मेट आणि सीटबेल्ट न वापरणाऱ्या वाहनचालकांचा परवाना जप्त केला जाणार असल्याचं परिवहन अधिकारी दत्तात्रय सांगोलकर यांनी सांगितलं. मैत्रिणीला सोडून परत येत असताना तरुणाचा अपघात झाला. यात या तरुणाचा मृत्यू झाला. अमन पांड्या असं या तरुणाचं नाव असून मैत्रीण आदिती जयस्वालला तो एका इंटरव्ह्यूसाठी कंपनीत सोडायला गेला होता. दुचाकी चालवताना अमनने हेल्मेट घातलं नव्हतं अशी माहिती समोर आली असून अमनने हेल्मेट घातलं असतं तर हा प्रसंग त्याच्यावरती उडवला नसता असं पोलिसांनी म्हटलं. हमाल आणि महिला अशा 18 कामगारांना अचानकपणे कमी केल्याच्या विरोधात आज सांगली जिल्हा हमाल पंचायतीच्या वतीने तोलाईदार संघटनेने कृषी उत्पन्न बाजार समितीवर भव्य मोर्चा काढला. मिल बंद झाली आहे, हे कारण पुढेकडून कामावरून कमी करण्यात आलंय, पण हे अन्यायकारक आहे असा आंदोलकांचा दावा आहे. अहमदनगरच्या हेटाकळी इथं शॉर्ट सर्किटने लागलेल्या आगीत 28 एकर ऊस जळून खाक झालाय. ग्रामस्थ ज्ञानेश्वर कारखान्याच्या अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून 100 एकर ऊस जळण्यापासून वाचवलाय. सरकारनं आम्हाला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी जी आहे ती या शेतकऱ्यांनी केली. हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील असोला इथं 2 गटात हाणामारी झाली होती आणि या प्रकरणी मुलगीर यांनी हट्टा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलेली आहे. यावरून पोलिसांनी चौघांवर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. उत्तर पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठी खंडोबा यात्रा सोमवारपासून सुरू झाली आहे. थापलिंग खंडोबाच्या यात्रेत सर्वात मोठी उलाढाल होते ती खोबरं आणि भंडाऱ्याची. या यात्रेत कुलधर्म कुलाचार करण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणावर येत असतात. सांगलीमध्ये तापमान कमी झाल्यानं धुक्याची चादर पसरली होती. आश्चर्य म्हणजे नेहमी थांबून राहणारं धुकं यावेळी मात्र वाहताना पाहायला मिळालं. वातावरणातील अचानक झालेल्या बदलामुळे सांगलीकरांनी गुलाबी थंडीचा अनुभव घेतला. अकोल्याच्या अकोट तालुक्यातील पुंडा गावच्या मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या महिलेच्या कुडाच्या घराला आग लागली आणि या घरातील साहित्यासह घराची राखरांगोळी झाली. ही घटना 21 जानेवारीला सकाळी घडली असून या आगीत महिलेचं जवळपास 50,000 नुकसान झालं. गुहागरमध्ये विहिरीत पडलेल्या एका गव्याच्या पिल्लाला वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सुखरूप बाहेर काढलेला आहे. रात्रीच्या वेळेस कळपाने जाताना पिल्लू जे आहे ते विहिरीत पडला असावा असा अंदाज वनविभागाकडून वर्तवला जातो. उस्मानाबाद साखर कारखानदार आणि मजुरांच्या आडमुठ्या कारभारामुळे ऊस उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आला असून सांजामधील शेतकऱ्यांनी आपला ऊस उभा ऊस जो आहे तो फडातच पेटून देण्याचा निर्णय घेतला असून ऊस पेटून देण्याच्या या निर्णयाला जिल्हा प्रशासनासह कारखानदार हे यांनी उपस्थित राहून त्यांनी पाठिंबा दर्शवलेला आहे. सांजगावच्या शेतकऱ्यांनी प्रशासनाला याबद्दलचं आपलं म्हणणं देखील कळवलेलं आहे. जीवघेण्या दुष्काळ, त्यात शेतात उभा असलेला ऊस वाळून जातोय आणि कारखान्याकडे विनंती केली तरी कारखाना ऊस नेत नसल्यानं आम्ही हा टोकाचा निर्णय घेतला असून 24 तारखेला आम्ही दुपारी 1 वाजता हा ऊस पेटवून देऊ असा इशारा या शेतकऱ्यांनी देऊ केला. दारू पिल्याने एकाचा मृत्यू झाल्याने संतप्त महिलांनी देशी दारू दुकानावर हल्लाबोल करत त्या दुकानाची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. सांगलीच्या वानलेसवाडी इथे ही घटना घडली आहे. तर शासनाने तातडीने बंद करावा अन्यथा आंदोलन छेडू असा इशारा यावेळी महिलांनी देऊ केला. जळगाव शहरातील वाहनधारकांनी वाहतुकीचे नियम पाळावे यासाठी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. अचानक करण्यात आलेल्या कारवाईमुळे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनधारकांमध्ये मोठी खळबळ निर्माण झाली.
नांदेडच्या विष्णुपुरी प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात पाणी उपसा होत असल्याने नांदेडकरांवर पाणी टंचाईचं संकट आलंय. विष्णुपुरी जलाशयात सध्या पुरेशा पाणी साठा असला तरी अतिरिक्त पाणी उपसल्यामुळे मार्च महिन्यातच विष्णुपुरी धरणाचं पाणी संपणार आहे. विष्णुपुरी प्रकल्पात सध्या 40 दशलक्ष घनमीटर पाणी साठा आहे. सांगलीतील इस्लामपूर परिसरात 4 वर्षांच्या आतील मुलांसाठी मुक्तांगणमध्ये खेळातून शिक्षण देण्याचं काम केलं जात आहे. त्यासोबतच मुलांच्या व्यक्तिमत्वाचा विकास व्हावा यासाठी व्यापार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या व्यापार सोहळ्यात शॉपिंग करण्यासाठी पालकांसह मान्यवरांनी गर्दी केली होती. नांदेडमध्ये अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद संपन्न होते. ही धम्म परिषद जी आहे ती मागील 32 वर्षांपासून त्या ठिकाणी आयोजित केली जात असून दावड इथं बौद्धकालीन बावरी ब्राह्मण भिखू या ठिकाणी आले असल्याची इतिहासात नोंद असल्यानं या धम्म परिषदेला मोठं महत्व. रत्नागिरी जिल्ह्याच्या खेडेनजीक वाहणाऱ्या जगबुडी वशिष्ठी खाडीमध्ये कोतवली आणि सोनगाव गावानजीक वाळू माफिया आणि स्थानिक ग्रामस्थांमध्ये जोरदार आज बाचाबाची झाली आहे. कोतवली इथं सरपंच आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि स्थानिक भोई समाजाचे मच्छीमार यांनी एका बोटीनं खाडीत जाऊन हातपाटीनं कसलीही परवानगी नसताना वाळू उपसणाऱ्या परप्रांतीय कामगारांना हुसकावून लावलं. इंदापूरमध्ये ट्रक चालकाचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आलाय. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर लोणी देवकर बसस्थानकात हा सगळा प्रकार घडलाय आणि आता पोलीस घटनास्थळी दाखल झालेत. मयत हा सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातला रहिवाशी. धनगर समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी आज सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धनगर समाजाने निदर्शनं केली आहेत. मुरबाड तालुक्यात पहिल्यांदा जिल्हास्तरीय पशुपक्षी प्रदर्शन भरवण्यात आलं. या प्रदर्शनात देशविदेशातील पशुपक्षी हे शेतकरी त्याचबरोबर प्राणीप्रेमींना पाहता येणार आहेत. राज्याच्या पशुसंवर्धन विभागाने या प्रदर्शनाचं आयोजन केलं. आम्हाला गोपीनाथ मुंडेंचा मृत्यू संशयास्पद वाटत आला आहे त्यामुळे मुंडेंच्या मृत्यूची चौकशी झालीच पाहिजे असं वक्तव्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी केलं आहे. ते सांगलीमध्ये बोलत होते. या सर्व घटना योगायोगाने कशा घडल्या या प्रकरणी चौकशी झालीच पाहिजे असंही त्यांनी मत व्यक्त केलं. शाळा बंद झाल्यानं शाळेत मुलांना न पाठवण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. हरचेरी क्रमांक शाळा क्रमांक 2 या शाळेत भौतिक सुविधा नसल्याचं कारण देत शाळा व्यवस्थापन कमिटीनं 3 वर्षांपूर्वी ही शाळा बंद केली होती आणि या शाळेतील विद्यार्थी हरचेरी शाळा क्रमांक 1 वर्ग करण्यात आली. ही शाळा लांब पडत असल्याने विद्यार्थ्यांना 2 किलोमीटरची पायपीट करावी लागत होती. 8 वाड्यांच्या मध्यवस्तीत असलेली ही शाळा बंद केल्यानं विद्यार्थ्यांना त्रास होतोय. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीत बळीराजा शेतकरी प्रदर्शनात विविध प्रकारची शेती अवजारं आणि आधुनिक त्याचबरोबर बी बियाणं ठेवण्यात आलेली आहेत. परंतु या प्रदर्शनातील शाश्वत योग शेती खास आकर्षण ठरलंय. प्रजापिता ब्रह्मकुमारी यांनी या प्रदर्शनात मांडलेला हा स्टॉल शेतकऱ्यांचं आकर्षण ठरला. एकतर्फी प्रेमातून महाविद्यालयात जाऊन एका प्राध्यापिकेला कुंकू लावण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. नाशिकच्या केटेचे महाविद्यालयातला हा धक्कादायक प्रकार आहे. संशयित तरुण योगेश जावळे याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. सरकारवाडा पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. अहमदनगरमधील हेटाकळी इथे शॉर्ट सर्किटने लागलेल्या आगीत 9 शेतकऱ्यांचा सुमारे 28 एकर ऊस जळून खाक झालाय. ग्रामस्थ विविध संघटनांचे पदाधिकारी त्याचबरोबर ज्ञानेश्वर कारखान्याचा अग्निशमन ताफा जो आहे तो आग विझवण्यासाठी तिथे उपस्थित झाला होता. शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. 100 एकर ऊस या नुकसानीपासून वाचलाय. पौष पौर्णिमेला खंडोबाच्या लग्नाचा सोहळा असतो आणि याच निमित्ताने शिखरी काट्या देवभेटीसाठी येत असतात. यावेळी सुपेकर खैरे यांच्या मानाच्या शिखरी काठीने गडावर जाऊन देवभेट घेतली. मानाच्या शिखरी काठीसह इतरही प्रासादिक शिखरी काठ्या सहभागी झाल्या होत्या.
यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत, पण जाता जाता एक नजर हेडलाईन्सवर.